आणि पुण्यामधल्या कार अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनानं 50 पब आणि रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे पब बार रेस्टॉरंट चालक मालक आणि कर्मचारी आज रस्त्यावरती उतरून शांततेत आंदोलन करतात. जिथे आंदोलन होत आहे तिथे मिकी घई आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत. आपण मिकीकडनं माहिती घेऊयात. मिकी, अनेक बारवरती पबवरती गेल्या काही दिवसांपासून कारवाई सुरू आहे, याचा निषेध या रेस्टॉरंटचे चालक मालक कसा व्यक्त करतात, काय त्यांची भूमिका आहे? ज्ञानदा, जर आपण बघितलं तर इथं खूप मोठ्या संख्येने पब मालक कर्मचारी इथं काम करणारे वेगवेगळा जो वर्ग आहे तो या ठिकाणी जमलेला आहे आणि या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे. खरं तर महानगरपालिकेकडून जोरदार कारवाई त्यांच्यावर या ठिकाणी केली जाते. आपल्यासोबत इथं काही महिला आहेत जे काम करतात. काय तुम्ही इथं काम करता आणि काय तुमची तक्रार आहे, काय आंदोलन करताय? आम्ही एक बाउन्सर लाईन मध्ये आम्ही लोकांची मदतच करतोय सर. ज्यावेळेस हा प्रकरण झालं होतं त्यावेळेस आम्हीच त्यांना मदत केलेली, आम्हीच हॉस्पिटलला नेलेलं आहे. पण सर, आमची काही चुकी नसताना आमच्यावर हे का केलंय? आम्ही रोडवर आणण्याचं कारण कारवाई आहे ती पोलीस योग्य कारवाई करतायत. चुकीचं आहे. आता तुम्हाला माहितीये जे काय घडलं आहे, अपघात जो घडलाय अशाच यामुळेच घडलाय या पब सगळ्यामुळे नाही घडलेला सर. पब मुळे घडलेला नाहीये सर. पेणारा माणूस रोडवर येऊन सुद्धा पिऊ शकतो सर. म्हणणं काय मग तुम? आमचं म्हणणं ज्या हॉटेलने जे केलंय त्या हॉटेलवर तुम्ही कारवाई बसवा. पण ज्या हॉटेलला हे सगळं चालत नाही त्या हॉटेलवर तुम्ही का बंद केलंय? आमच्यासारख्याचं पोट काय म्हणणं? हजारो लोक काम करतात सर तिथे. ज्या हॉटेलची चुकी आहे त्याच्यावर कारवाई करा. पण विनाकारण सगळ्यांना का त्रास आहे सर यामध्ये? ज्या मुलाला ज्यांचा ऍक्सिडेंट झाला त्यांना आम्ही स्वतः हॉस्पिटलला घेऊन गेलो सर. आम्ही बऱ्याच तक्रारी आहेत की वेगवेगळ्या गोष्टी या पब्स मध्ये सर्व्ह केले जातात. असं काही नाही सर, चुकीचं आहे सर. लेडीज आहेत, आम्ही लेडीज आहेत तिथं. आम्ही स्वतः तिथं आम्हाला तिथं त्यांनी हजारो लोकांना लेडीज सहित हजारो लोक तिथं सेफ्टी आहेत सर. आम्ही स्वतः बोलतोय. असं काही हॉटेल लाईनला काही चालत नाहीये सर. जर आपण इथं पुढे आलो तर इथं काही पबचे मालक सुद्धा आहेत खूप मोठ्या संख्येने. हे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. जर आपण बघितलं तर दादा तुम्ही इथं काय करता? आम्ही बाउन्सर म्हणून इथं या बाउन्सरवर आमचं पोट चालते. या असं बंद केलं तर आमचं पोट कुठून चालणार? महिना जो पगार भेटतो आम्ही त्यांच्यावर सगळं हे करतोय. आपण जर ज्ञानदा इथं बघितलं की हे वेगवेगळे जे लोक आहेत इथं खूप मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि यांच्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत. काही पब मालकांशी आपण इथं बोलण्याचा प्रयत्न करूयात. जर आपण हा सगळा परिसर बघितला तर इथं मोठे मोठे पब्स आहेत. इथं जे वेगवेगळे हॉटेल्स आहेत खूप मोठ्या प्रमाणात इथं सगळं आहे. परंतु आपण यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूयात, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे. काही पब मालक या ठिकाणी आहेत. सर, कुठून काय म्हणणं काय तुमचं या ठिकाणी? ते इथं सध्या सुरू आहे सगळ्यांचं. आपण बघू शकतो वेगवेगळे या पबमध्ये इथं दररोज रात्री उशिरापर्यंत पब चालतात अशी तक्रार आहे लोकांची आणि वारंवार कारवाईसुद्धा होते या परिसरात. मात्र आत्ता जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने इथं ही कारवाई या ठिकाणी सुरू आहे. काही वेगवेगळे लोक आहेत या पबमध्ये काम करणारे, अर्थात इथं वेगवेगळा स्टाफ असतो. बाउन्सर खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आपण जर बघितलं तर होल्डिंग्स या ठिकाणी घेऊन हे सगळे लोक या ठिकाणी उभे आहेत. तुम्ही काय करता या पबमध्ये, काय तुमची ड्युटी असते आणि काय मागणी करता या आंदोलनातून? जी घटना पुण्यामध्ये घडली आहे ती निषेधार्ह. आम्हाला याचा अन्याय, जो अन्याय आमच्या झाला लोकांचा न्याय मिळावा ही आम सर्वांची तुम्हाला विनंती आहे. काय पब काय मागणी काय करता, पण तुम्ही का करताय आंदोलन? आम्हाला फक्त ज्यांनी ज्यांच्याकडून झालेलं आहे ते तुम्ही शील केलेलं आहे, पण बाकीच्या सगळ्या पबला तुम्ही काय हे करताय? कारण एवढं लोक आहे ती जाणार कुठं? मुलांच्या शाळा आहेत, लहान मुलं आहेत, त्यांनी काय करायचं? एकामुळे तुम्ही सगळ्याला का दोषी ठरवताय? एवढी सर्वांवरती कारवाई का? हा प्रमुख आक्षेप या कर्मचाऱ्यांचा आहे, रेस्टॉरंटमध्ये पबमध्ये बारमध्ये काम करणाऱ्या लोकांचा आहे. आणि म्हणूनच हा सर्वजण एकत्रित पद्धतीनं आज पुण्यामध्ये आंदोलन करतानाचं चित्र आहे. धन्यवाद मिकी या सगळ्या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.